आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो हे काय किती भिजलात तुम्ही? थांबा मी टॉवेल देते, डोकं पुसा. हे घ्या, डोकं पुसा नाहीतर सर्दी होईल. काही होत नाही. आज ना कामाचा लय लोड होता, आपण आज फटक्यात सगळे काम ओव्हरकवले. आणि बरं का, आपली सगळी प्रोडक्ट रजिस्टर झाली आहे, लवकरच अप्रूव्हल पण मिळेल, म्हणजे आपल्याला ब्रँडिंग सुरू करता येईल. वा, म्हणजे आता पुढची तयारी करायला लागेल आपल्याला. हो ना, आणि अशाच ऑर्डर मिळत राहिल्या ना तर मशिनरी पण वाढवावी लागणार आहे. आजच मी सीएला लोनची फाईल दाखवून आलोय. अजून काही कागदपत्रांची गरज लागणार, त्यासाठी कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जाऊन ते लेटर आणायचंय मला. हा, म्हणजे उद्याच्या उद्या जाऊन ते घेऊन येतो आणि आपल्याला अजून लोन मिळवता येईल. अहो काय झालं, माझ्या बोलण्याकडे लक्ष नाहीये तुमचं, कसला विचार करताय? आप्पांना परत कसं आणायचं याचा विचार करत होते. आता कशाला तुम्ही त्यांचा विचार करताय? निशांत, काहीही झालं तरी मला हे घडवून आणायचंय. तुम्ही या आधी बसे, या या, आपण बसून बोलूया. हे बघा, जे चाललंय ना ते सगळं चांगलं चाललंय. अहो तुम्ही कशाला त्यांना परत आणण्याच्या भानगडीत पडताय? अहो ते पण या घराचा भाग आहेत आणि त्यांनी या घरासाठी किती गोष्टी केल्या तुम्हाला माहिती आहे. अहो तुम्ही पण ह्या घरासाठी खूप काही केलंय, पण त्याचं त्यांना काही आहे? आजपर्यंत नुसता राग राग करत आले तुमचा, तरी पण तुम्ही त्यांचाच विचार करताय. अहो त्यांच्यासाठी नाही, निदान ईश्वरीताईंसाठी तरी मला वाटतं. त्यांची काय अवस्था झाली तुम्ही बघताय ना. बरं मग ठीक आहे, आपण ईश्वरी वहिनींसाठी काहीतरी करूया, त्यांना हिंमत देऊया, पण अप्पांचा नाद सोडून देऊया प्लीज. त्यांना लय आडमुठ आहे. चांगलं काय हे सगळं कळत असून सुद्धा त्यांना त्यांचा मीपणा नडतो. आणि त्यांना पश्चाताप व्हायचाच असता ना, तर जेव्हा अक्कांनी त्यांना घराच्या बाहेर काढलं ना तेव्हाच व्हायला पाहिजे होता. पण झाला का? नाही ना. बरोबर आहे तुमचं, त्यांना जर यायचं असतं तर एव्हा ना ते आले असते. तेच तर म्हणतोय मी, ते ना कधीच सुधारणार नाही. मी उगाच विचार करत बसले, सोडून देते. तुम्ही आधी शर्ट बदलून घ्या बरं. हां.